नमस्कार, आवाज न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत। मी आकाश भोसले। राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या वती काही दिवसांपूर्वीच बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे। याबाबत पीडितेने तृप्ती देसाई यांच्याबरोबर एक पत्रकार परिषद घेतली। खरं तर मेहबूब शेख यांना अद्याप अटक का झालेली नाही? जर त्यांना अटक होत नसेल तर आपण आत्महत्या करत असल्याचा सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पीडितेने काय म्हटलंय आपण पाहूया। 14 नवंबर की रात जो मेरे साथ बलात्कार जैसी घिनौनी वारदात हुई, वो महबूब इब्राहिम शेख राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष ही था। उसके खिलाफ मैंने FIR दर्ज की थी सिडको पुलिस स्टेशन से, औरंगाबाद से, लेकिन पुलिस अभी तक उसको अरेस्ट नहीं कर रही है और वो केस को दबाने की कोशिश कर रही है। और आरोपी होते हुए अभी तक उसको अरेस्ट नहीं किया। तो मैं तृप्ति ताई को, मुझे पता चला कि तृप्ति ताई महिलाओं को इंसाफ दिलाती है, न्याय दिलाती है, तो मैंने तृप्ति ताई को आकर यहाँ पर मैंने उनसे बात किया आखिरी टाइम पर कि अगर मुझे इंसाफ नहीं मिलता है 5 दिन के अंदर और उसे अरेस्ट नहीं करते हैं तो मैं मेरा सुसाइड कर लूँगी, मेरी जान का कुछ भी कर लूँगी। और मेरी जान को कुछ होता है, मैं अगर मरती हूँ तो इस सब के जिम्मेदार महबूब इब्राहिम शेख और उसको जो लोग सपोर्ट कर रहे हैं, मंत्री, मिनिस्टर, पुलिस वाले, जो भी है, वो सब उसके जिम्मेदार रहेंगे। महबूब शेख जे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे, ज्यांच्यावर 26 डिसेंबर 2020 रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय, परंतु सत्ताधारी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे ना त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली, उलट हे प्रकरण दाबून या पीडितेलाच बदनाम करण्याचा प्रयत्न जर होत असेल तर हे अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे। तातडीनं महबूब शेख याला अटक करावी आणि त्याची पक्षातून हकालपट्टी करावी अशी आमची मागणी आहे। आणि जर या पीडितेच्या जीवितला काही चुकीचं किंवा तिला जर कोणी काही करण्याचा प्रयत्न केला किंवा तिने जर तिच्या जीवितला काही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कुणालाच सोडणार नाही। अशा पद्धतीचं जे आहे, ज्या मुली न घाबरता पुढे येत आहेत, ज्या मुली अत्याचाराच्या संदर्भात बोलत आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं पाहिजे। त्यामुळे महबूब शेखवर तातडीनं कारवाई करून त्याला अटक करावी।